सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री जिल्ह्याची खबरबात। या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी। अहमदनगरमध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे। महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले गोवंशीय जातीचे 1,10,000 रुपये किमतीचे 300 किलो गोमांस आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी रिक्षा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त केली आहे। नगर शहरातील बाबा बंगाली दर्ग्याच्या पाठीमागे गोवंशीय जातीची जिवंत जनावरे डांबून ठेवून त्यांची कत्तल करून गोमांसची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली। या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सोहेब बुलाल शब्बर कुरेशी आणि इरशाद गुदक्षमा सय्यद या दोन आरोपींना जेरबंद केले। त्यांच्याकडून 300 किलो गोमांस आणि अर्धवट कापलेली गोवंशीय जनावरे आणि वाहतुकीसाठी वापरलेली 3-चाकी रिक्षा असा एकूण 1,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। जामखेड तालुक्यातील तेलंगशी येथे भरदिवसा घरफोडी झाली आहे। या घरफोडीमध्ये 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। तेलंगशी येथे राहणाऱ्या शहाजी जाधव यांच्या घरात ही चोरी झाली आहे। जाधव हे शेतात गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील 2 लाख रुपये रोख रक्कम आणि 45,000 रुपयांचे दागिने असा 2,45,000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामखेड तालुक्यात भरदिवसा चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव आणि खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे करत आहेत। कोपरगाव न्यायालयात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात 4,871 खटले निकाली निघाले असून तडजोडीत 5,41,73,841 रुपयांची वसुली झाली आहे। या माध्यमातून कोपरगाव न्यायालयाच्या जिल्ह्यात प्रथम क्रमांक आलाय। तालुक्यातील 79 गावांमध्ये कायदेविषयक जनजागृती शिबिरेही घेण्यात आली अशी माहिती जिल्हा न्यायाधीश 1 सयाजीराव कोर्हाळे यांनी दिली। कोपरगाव तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती आणि कोपरगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक न्यायालयाचं आयोजन कोपरगाव न्यायालयात करण्यात आलं होतं। या लोक न्यायालयात दाखलपूर्व आणि दाखल अशी दोन्ही प्रकारची 10,893 प्रकरणे ठेवण्यात आली होती। यामध्ये दाखलपूर्व 8,675 प्रकरणांपैकी 4,744 प्रकरणे निकाली काढत 2,48,18,838 रुपयांची वसुली करण्यात आली। दाखल 2,218 प्रकरणांपैकी 127 प्रकरणे निकाली काढत 2,93,55,003 रुपयांची वसुली करण्यात आली। श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रियेच्या नियोजनानुसार काल उमेदवारी अर्ज दाखल करणे अपेक्षित होतं, त्यामुळे आपण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलो असता निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसल्याचं तसेच अर्ज स्वीकृतीबाबतही काहीही कारवाई सुरू केली नसल्याचं दिसून आलं। त्यामुळे बाजार समितीचे माजी सभापती सचिन गुजर यांनी थेट राज्य सरकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्त यांच्याकडे तक्रार करून दाद मागितली आहे। श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत घेण्याचे आदेश असताना तसेच उच्च न्यायालयाच्या निवडणूक कार्यक्रमास स्थगिती नसतानाही निवडणूक कार्यक्रम का थांबवला, यात उच्च न्यायालयाचा अवमान होत नाही का याची लेखी माहिती मिळावी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी गुजर यांनी सहकारी निवडणूक प्राधिकरण आयुक्तांकडे केली आहे। अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित पाथर्डी तालुका स्तरीय शालेय कबड्डी या क्रीडा स्पर्धा पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे श्री विवेकानंद विद्या मंदिर आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी येथील क्रीडांगणावर उत्साहात संपन्न झालं। कोरोना महामारीनंतर 2 वर्षांनी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा अहमदनगर जिल्हा कार्यालयाच्या वतीनं घेण्यात येत आहेत। या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साह दिसून आलाय। तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी मुली या क्रीडा प्रकाराचं उद्घाटन नुकतंच झालं। या स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगट 17 संघ 17 वर्ष वयोगट 12 संघ 19 वर्ष वयोगट 8 संघांनी सहभाग घेतला। यावेळी पार्थ विद्या प्रसारक मंडळाच्या सदस्य तसेच मैत्रीय ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई आव्हाड यांनी स्पर्धेतील विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला। त्याचबरोबर पाथर्डी शहरातील प्रसिद्ध उद्योजिका प्रांजल दराडे यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देताना आपल्याही शालेय जीवनातील विविध स्पर्धांमधील अनुभव सांगून मैदानी क्रीडा स्पर्धेमुळे सुदृढ आणि निरोगी शरीर निर्माण होतं म्हणून सर्वांनी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालं पाहिजे अशा शुभेच्छा दिल्यात। इथं प्रथमच 14 आणि 15 या दोन दिवस पाथर्डी तालुका शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सुरुवात झालेली आहे।
तर काल यामध्ये प्रथमदा मुलांची कबड्डी स्पर्धा पार पडली. तर या मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये तालुक्यातील संपूर्ण तालुक्यामधून जवळजवळ 42 संघांनी सहभाग नोंदवला. त्याच्यामध्ये 3 प्रकार असा घेतले जातात, 14 वर्ष वयोगट, 17 वर्ष वयोगट आणि 19 वर्ष वयोगट. या 3 प्रकारात एकूण या संघांनी आता सहभागी झालेला आहे. आणि यामध्ये ज्या 3 वर्षाच्या काळामध्ये मागील काळामध्ये ज्या स्पर्धा बंद पडल्या होत्या कोरोनाच्या महामारीमुळं, तर या स्पर्धेमध्ये आम्हालाही थोडंसं ती जी मरगळ आली होती ती या स्पर्धेमुळे अभय काकावाड यांनी एक चांगलं नियोजन केलं, आम्हाला सुंदर अशी मैदानं तयार करून दिली. त्यामुळे खेळाडूंचा उत्साह वाढलेला आहे आणि या स्पर्धा अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात पार पडत आहेत. तर आज आमच्या इथं याच मैदानावरती 14, 17, 19 वर्ष वयोगट मुलींच्या कबड्डी स्पर्धा पार पडत आहे. तर या स्पर्धेमध्ये सुद्धा मुलींनीसुद्धा भरघोस प्रमाणात याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र देवगडला गुरुवर्य भास्कर गिरी महाराज यांच्या संकल्पनेतून अंदाजे 7 कोटी रुपये खर्चातून महाद्वाराचं काम पूर्णत्वास आलंय. देवस्थानच्या वैभवात भर घालणारी भव्य कलात्मक वास्तू पाहण्यासाठी भाविकांची देवगड भूमीत गर्दी होतीये. 5 वर्षांपूर्वी 2018 महाद्वाराचं काम सुरू झालं होतं. नरसापूर आंध्र प्रदेश येथील शिल्पकार रमेश कोल्हाटी यांच्यासह 20 कामगार रात्रंदिवस झटत आहेत. लांबी 120 फूट आणि रुंदी 15 फूट तर उंची 120 फूट असलेले महाद्वार 5 मजली असून यामध्ये 24 रूम, 27 मूर्ती, दोन्ही बाजूंना मुरुमगाव आलाईको समय महाद्वाराचे दर्शन माली सुखकर वाटतं. स्वच्छता, पवित्र, शिस्त, आकर्षक वृक्ष लागवड, नियोजनबद्ध विकास कामे मनाला भावणारी आहेत. देवगडमध्ये साकारलेल्या महाद्वाराच्या कामात ऋषीमुनी, मोर, सिंह, राजहंस, जयविजय आणि नारदमुनी यांच्या आकर्षक मूर्ती बनवण्यात आल्यात. या प्रवेशद्वाराचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात गायरन जमिनीवर जे काही अतिक्रमण झालेलं आहे त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सर्वांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 12,000 लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यामध्ये प्रामुख्यानं कोपरगावमध्ये जवळपास 1,000 लोकांना नोटीस बजावण्यात आल्यात. यामध्ये प्रामुख्याने हातावरची लोक असून येत्या 10-15 दिवसांमध्ये शासनाच्या वतीनं त्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या या नोटिसा असून अचानक आलेल्या या नोटिसांमुळे पुन्हा आपल्या गावचे धोंडेवाडी होते की काय अशी भीती सगळ्या नागरिकांमध्ये पसरली आहे. या संदर्भात तसेच नागरिकांच्या विविध समस्या मांडण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक कोल्हे यांनी आज तहसील कार्यालय येथे पोहोचून तहसीलदार विजय बोरुडे आणि BDO सचिन सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. तसेच ज्या नागरिकांना गायरन जमिनी संदर्भातल्या नोटीस प्राप्त झाल्या आहेत त्यांनी कोपरगाव शहरातील माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय. येत्या 10-15 दिवसांमध्ये ते अतिक्रमण काढण्यात यावं किंवा शासनाच्या वतीने त्याच्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीच्या नोटीस आहे. आणि म्हणून अशा अचानक आलेल्या नोटिसांमुळे पुन्हा आपल्या गावचं धोंडेवाडी होतं का काय, धोंडेवाडी सारख्या आपले सगळे गावचे गाव उद्ध्वस्त होतं का काय अशी भीती या सगळ्याच नागरिकांमध्ये आहे. त्याच करता आम्ही आज तहसीलदार साहेब, BDO साहेब यांच्याकडे विनंती करायला आलेलो होतो. त्याचप्रमाणे आदरणीय कोल्हेताई यांनी, देवेंद्रजी पडवणी साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील यांच्याशी देखील हा विषय घेतलेला आहे आणि सकारात्मक याचा लवकरात लवकर निर्णय येईल अशी अपेक्षा आहे. परंतु तोपर्यंत ज्या कोणाला नोटीस आलेल्या आहे मी आपल्याला आवाहन करेल की आमच्या संपर्क कार्यालयात येऊन त्या नोटीसींना उत्तर देऊन तुर्तास आपली ही होणारी 10-15 दिवसात होणारी कारवाई ही आपण टाळूया, जेणेकरून आपलं म्हणणं मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ आपण मागून घेऊ आणि तुरंत आपल्यावर जी काही ॲक्शन होणार नाही याची आपण दक्षता घेऊ. श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं काल मध्यान्ह आरतीपासून श्री साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांकरिता पूर्वीप्रमाणे गुरुस्थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरिता खुले करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांनी दिली आहे. श्रीमती बाणायत म्हणाल्यात की श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले अनेक साईभक्त श्रींची आरती चालू असताना गुरुस्थान मंदिरास प्रदक्षिणा घालत होते, परंतु गेल्या 2 वर्षांपासून म्हणजेच सन 2020 साली संपूर्ण जगभरात आणि देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. या संकटामुळे केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीनं लॉकडाऊन करण्यात आलं. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करू नये असे निर्देश देण्यात आलेले होते. त्याच पार्श्वभूमीवर 17 मार्च 2020
20 रोजी पासून साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता। त्यानंतर 2021 मध्ये कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे 7 ऑक्टोबर 2021 पासून साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते। तसेच कोरोना विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बंद केलेल्या सोयी सुविधा संस्थांच्या वतीने टप्प्याटप्प्याने खुली करण्यात आली आहेत। पूर्व उच्च प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 चा ऑनलाइन अंतरिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला। यामध्ये नेवासा तालुक्यातील विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केले असून 383 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत। या वर्षी नेवासा तालुक्यातील इयत्ता 5वी साठी एकूण 68 जिल्हा परिषद शाळेतील 1621 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते। त्यापैकी 1522 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आणि त्यापैकी 383 विद्यार्थी या परीक्षेतून पात्र झालेत। तसेच इयत्ता 8वी साठी 6 जिल्हा परिषद शाळेतून 112 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले, त्यापैकी 4 विद्यार्थी पात्र झाले आहेत। इयत्ता 5वी मध्ये 220 पेक्षा जास्त गुण मिळवणारी विद्यार्थी संख्या तालुक्यातून 34 इतकी आहे। इयत्ता 5वी मध्ये 220 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 34 विद्यार्थ्यांमध्ये एकट्या सौंदळा शाळेचा 28 विद्यार्थी पात्र असून अहमदनगर जिल्ह्यामध्ये एका शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी पात्र होण्यासाठी ही शाळा जिल्ह्यातील अव्वल ठरली आहे। डॉक्टर बीबी तनपुरे सहकारी साखर कारखान्यात जिल्हा सहकारी बँकेने केलेल्या कर्जाची परतफेड वेळेत न झाल्याने कर्ज खाते एनपीए मध्ये गेलेले आहे। कारखान्यास वेळोवेळी थकबाकी भरणा करण्याबाबत बँकेने वळूनही कारखान्याचे कर्ज थकबाकी रकमेचा भरणा केलेला नाही। बँकेच्या कर्जावरील व्याजाची वसुली होई इतपत तरी कारखान्याची वसुली देणे आवश्यक आहे, परंतु कारखाना त्यास तयार नसल्याने आणि कारखान्याच्या संचालक मंडळाने कारखाना चालवण्यास असमर्थ असल्याचं कळवलं, त्यामुळे बँकेला नाईलाजास्तव कारखाना ताब्यात घ्यावा लागला असल्याचा खुलासा बँकेने केलाय। या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।